40% वाल्यांना 40 जागांवरच रोखा, राहुल गांधींचे आवाहन। सदलगा येथे गणेश हुक्केरी यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सभा संपन्न। कर्नाटकात भाजपने गेल्या 4 वर्षांपासून जी गरिबांची लूट चालवली आहे, 40% कमिशन घोटाळा जनतेने पाहिला असून यावर प्रधानमंत्री मोदीजी अवाक्षरही बोलत नाहीत। ज्या गरीब मजूर शेतकरी जनतेची भाजपाने ही जी 1.5 लाख कोटींची लूट केली आहे, ती रक्कम आमचे काँग्रेसचे सरकार आल्यास त्या त्या गरिबांच्या खिशात परतावा म्हणून दिले जातील, अशी घोषणा करत कर्नाटकात भाजपा सरकारला 40 हा अंक खूप प्रिय आहे। त्यांचे फक्त 40 उमेदवार निवडून देऊन काँग्रेसचे 150 उमेदवार निवडून द्या आणि तुम्हा गरीब कष्टकरी मजूर शेतकरी यांच्या भाग्याचे दरवाजे उघडा, असे आवाहन केले। राहुल गांधी यांनी ते चिक्कोडी सदलगा मतदारसंघाचे उमेदवार गणेश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत बोलत होते। GST व नोटबंदी या चुकीच्या निर्णयामुळे बेरोजगारी वाढवली आहे। 15 लाख रुपये देण्याचे पोकळ आश्वासन देणाऱ्या भाजपला रोकून या महागाईच्या वनव्यातून बाहेर पडण्यासाठी काँग्रेसला सत्तेवर आणावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। यावेळी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी सध्या बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमती, वाढती बांधकाम मजुरी लक्षात घेऊन शासनाकडून 1.5 लाख रुपये गृहबांधणीसाठी जे अनुदान दिले जाते ते 5 लाख करावे, अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली असता कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यास तेही पूर्ण करण्याची ग्वाही राहुल गांधींनी दिली। मंत्रीगळु भाषणವನ್ನ ಮಾಡುತ್ತಾರೆ, ಅವರು ಯಾವ ಕೂಡ ಒಬ್ಬ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಹಾಗೂ ಪಕ್ಷದವರ ಹೆಸರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ। ಆಕೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಜೀ अपनी बात कर जाते हैं, ना किसी और नेता का नाम लेते हैं। और बंद मेले यार बगे माताड़ता रहे अथवा यार बगे हेसरुगळन्नु कूड़ा तेगेदुकोळ्ळुवुदिल्ल। बीजेपी के नेता को छोड़ो, उनके जो सीनियर नेता हैं, येदुरप्पा जी हैं, बोमाई जी हैं, उनका नाम मोदी जी कभी नहीं लेंगे। बीजेपी नायकरुगळु बिडिया ಅವರು ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಆಗಲಿ ಅಥವಾ ವರಿಷ್ಠ ಯಾವುದೇ ಪಕ್ಷದಲ್ಲಿರತಕ್ಕಂಥ ನಾಯಕರ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಕೂಡ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ। ಮೋದಿ ಜಿ ಸೋಚತೆ ಹೇ ಕಿ ಸಿರ್ಫ್ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಜಿ ಹೇ, ಬಾಕಿ ಕೋಯಿ ಔರ್ ಹೇ ಹೀ ನಹೀ। ಮೋದಿ ಜಿ ಅವರು ಯೋಜನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಕೇವಲ ನಾನು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇದ್ದೀನಿ, ಬರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಆಗಿ ಇರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಯಾ ಫಿರ್ ಬಿಜೆಪಿ ಕೆ ಕರ್ನಾಟಕ ಕೆ ನೇತಾ ಇತನೆ ಭ್ರಷ್ಟ ಹೇ ಕಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಉನ್ಕಾ ನಾಮ್ ನಹೀ ಲೇನಾ ಚಾಹತೆ। ಕರ್ನಾಟಕದ ಬಿಜೆಪಿ ನಾಯಕರು ಇಷ್ಟು ಭ್ರಷ್ಟರಾಗಿದ್ದಾರೆ, ಅವರ ಹೆಸರನ್ನ ಪ್ರಧಾನಿಯವರು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ। 40% ನಂಬರ್ ಆಪನೆ ಸುನಾ ಹೋಗಾ, 40% ನೀವು ಕಮಿಷನ್ ಅನ್ನ ಕೇಳಿರ್ತೀರಿ। ಪಿಛಲೆ 3 ಸಾಲ ಕರ್ನಾಟಕ ನೇ ಸಿರ್ಫ 40 40 40 40 40 ಸುನಾ। ಕಳೆದ 3 ವರ್ಷಗಳಿಂದ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕೇವಲ 40% ಕೇಳಿದ್ದೀರಿ। ಕೋಯಿ ಭೀ ಕಾಮ ಕರ್ವಾನಾ ಹೋ, ಬಿಜೆಪಿ ಕೋ ಪಹಲೆ 40% ಕಮಿಷನ್ ದೋ, ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಕಾಮ ಹೋಗಾ, ನಹೀ ತೋ ಕಾಮ ನಹೀ ಹೋಗಾ। ಯಾವುದೇ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿ ಬಿಜೆಪಿ ಅವರಿಗೆ 40% ಕೊಟ್ರೆ ಮಾತ್ರ ಕೆಲಸವಾಗ್ತದೆ। ಉಸ್ಕೋ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಕಹತೆ ಥೇ, 1.5 ಲಾಖ ಕರೋಡ್ ರೂಪೆ 4 ಸಾಲ ಮೇ ವೋ ಚೋರಿ ಕರ್ ಗಯೆ। ಅವರಿಗೆ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಅಂತಾರೆ, ಆದ್ರೆ 1.5 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯನ್ನ ನುಗ್ಗಿ ನೀರು ಕುಡಿದಿದ್ದಾರೆ। 1.5 ಲಾಖ ಕರೋಡ್ ರೂಪೆ 4 ಸಾಲ ಮೇಲೆ ಒಂದೂವರೆ ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ। ಉನ್ಕೆ ಎಂಎಲ್ಎ ಕಹತೆ ಹೇ कि बीजेपी में चीफ मिनिस्टर का पोस्ट 2500 करोड़ में खरीदा जा सकता है। बीजेपी और ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರ ಪಕ್ಷದವರು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರವನ್ನು ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ। ಯಾವೇಳಿ ವ್ಯಾಸಪೀಠವರ ಸದಲಗಾ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಮತದಾರ ಸಂಘಾಚೆ ಉಮೇದವಾರ ಗಣೇಶ ಹುಕ್ಕೇರಿ, ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತದಾರ ಸಂಘಾಚೆ ಉಮೇದವಾರ ಕಾಕಾಸಾಹೇಬ ಪಾಟೀಲ, ರಾಯಬಾಗ ಮತದಾರ ಸಂಘಾಚೆ ಉಮೇದವಾರ ಮಹಾವೀರ ಮೋಹಿತೆ, ಸಲೀಂ ಅಹಮದ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, पुण्याचे माजी खासदार मोहन जोशी, वीरकुमार पाटील, अण्णासाहेब हावले, बसवराज गुंडकले, बाळासाहेब पाटील, अरुण देसाई, रवी माळी, श्याम रेवडे, सुदर्शन खोत, सुरेश खोत, अरुण बोने, राजू पाटील, बाबांना खोत, सचिन बिदगे, संतोष नवले,
अनिल पाटील, रविंद्र मिर्जे व नगर सेवक कार्यकर्ते उपस्थित होते।